आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजीमधील नेहमीच गजबजलेल्या आणि दुर्दशा झालेल्या कोल्हापूर रस्त्याचं काम सुरू झालं आहे. या रस्ते कामाची इचलकरंजी नागरिक मंच या सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी अचानक पाहणी करून दर्जेदार काम करण्याबाबत अभियंत्यांना सुनावलं आहे. इचलकरंजी इथं रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वेळा अपघात होत असून त्याचा नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर रोडचं डांबरीकरणाचं काम सुरू झालं आहे. या कामाच्या ठिकाणी इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुबाजूला माती पडत होती तर सितारा फर्निचर दुकानासमोर नेहमी गळती लागत असतानाही ती गळती न काढता काम सुरू होतं. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सतीश शिंदे यांना कामाच्या दर्जाबाबत कल्पना दिली. तसंच बाजूला पडत असलेल्या मातीबाबत मक्तेदाराकडे विचारणी केली असता माती काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता बाजी कांबळे यांच्याशी संपर्क साधून सितारा फर्निचर दुकानासमोरील गळती तातडीनं काढण्याची मागणी करून दर्जेदार काम करण्याबाबत अभियंता मक्तेदार यांना सुनावण्यात आलं. यावेळी उमेश पाटील, अमित सारडा, राजू कोनूर, हरीश देवाडिगा, अमित पाटुकले, मंसूर अत्तार, पंडित ढवळे, अमृत पारख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.